परफॉर्मन्स लागतो. त्यावेळेस मग तुम्हाला एकच एकाच गोष्टीची गरज पडते, ती म्हणजे नेटिव्ह लँग्वेज तुमची कोणती आहे. मग नेटिव्ह लँग्वेज म्हणजे काय, जी तुमच्या हार्डवेअरच्या एकदम जवळ आहे, हार्डवेअरच्या एकदम जवळ आहे. तसे हार्डवेअरच्या सगळ्यात जवळ लँग्वेज कोणती, असेंब्ली पण आहे. पण असेंब्लीला जास्त फ्लेवर का नाही केला जात, कारण की असेंब्लीचे काही काही गोष्टी आहात की ज्यांच्यामुळे असेंब्ली एवढी युज मध्ये नाही येत जेवढी सी आणि सी प्लस प्लस येते. म्हणजे ती येतच नाही असं नाही, तिचा युज तिचाही तेवढंच, त्या असेंब्लीलाही तेवढंच महत्व आहे. पण मॅक्झिमम जे डेव्हलपमेंट होते लो लेवल साठी, ती होते तुमची सी लँग्वेज मध्ये. ठीक आहे, सी किंवा सीपीपी दोन्ही आपण घेऊ शकता. तरी सुद्धा सीपीपी पेक्षा सी लँग्वेजला जास्त प्रेफर केलं जातं का, कारण की सीपीपी काय करते, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये जाता ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट मध्ये जाता, तेव्हा तुम्ही कोड कमी लिहिता, पण तुमच्यासाठी कंपायलर हे जास्त कोड लिहितो. मग तशा गोष्टी जेव्हा कंपायलर तुमच्यासाठी जेव्हा जास्त कोड लिहितो, तेव्हा काय होतं, ऑब्विसली तुमचा साईज, तुमच्या कोडची साईज वाढते. ते मग तसं नको असतं, तसं तसं टाळण्यासाठी मॅक्झिमम लोक काय प्रेफर करतात, सी लँग्वेज. म्हणून कोणती लँग्वेज जर आली ना, मॅक्झिमम लँग्वेजेस ह्या सी लँग्वेज मध्येच लिहिलेल्या आहेत. का सीपीपी पण लो लेवललाच आहे, तरी सुद्धा सीपीपी त्याचे जे फीचर त्यामध्ये, म्हणजे त्याचा जो कोड तुमच्या लँग्वेज मध्ये टाकते, ते नको असतं. ठीक आहे, ठीक आहे, एवढं इंट्रोडक्शन बाद झालं सी बद्दल. म्हणजे सीचं महत्व किती हे तुम्हाला फक्त एक सांगण्याचा ट्राय केला होता. तर आपण डायरेक्टली आता स्टार्ट करूया, जम्प करूया तुमच्या कोड कडे. कारण की आपण सी लँग्वेज शिकणं म्हणजे मॅक्झिमम तुम्ही कोडिंग करणं, जेवढे तुमचे प्रोग्राम जास्तीत जास्त होतील तेवढे तुमचं ते हाता, जेवढे प्रोग्राम तुमच्या हाताखालून जातील तसं तुमचं ते क्लिअर होईल. ठीक आहे, तर मग कोडिंगला स्टार्ट करूया. म्हणजे पहिले सगळ्यात पहिल्यांदा घेऊया आपण सी लँग्वेज साठी. तर सी लँग्वेज जर तुम्हाला करायची असेल तर कोणत्या प्लॅटफॉर्म वरती कोणते ऑप्शन आहेत. आता समजा माझ्याकडे विंडोज आहे, तर विंडोज वरती माझ्याकडे ऑप्शन आहे मायक्रोसॉफ्टचा व्हिज्युअल स्टुडिओ, व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल करणं आणि त्याच्या थ्रूच सी लँग्वेज करणं. म्हणजे आणि त्यांचा जो कंपाइलर येतो cl.exe. ठीक आहे, मग त्याचा कसा यूज करायचा आणि आपले प्रोग्राम कसे लिहायचे ते मी आता सांगायला स्टार्ट करतो. ठीक आहे, कोणाला काही डाऊट असतील ते विचारू शकता. तर मी तुम्हाला आता एक दाखवायचं. सगळ्यांनी काय करा, एक प्रोग्राम लिहायचा, एकदम सिंपल प्रोग्राम, सगळ्यांच्या हाताखालून गेला असेल नाही गेला असेल काही हे नाही. मी स्क्रीन शेअर करतो आणि सगळ्यांनी हा प्रोग्राम लिहायचा आहे. कोणती लँग्वेज जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तर तुम्ही काय करता, एक हॅलो वर्डचा प्रोग्राम लिहिता. बरोबर, तर सी लँग्वेजचा हॅलो वर्डचा प्रोग्राम लिहा. नंतर मी तुम्हाला हा एकदम प्रॉपरली एवढा डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे ना, त्याची काळजी नको करू. हा प्रोग्राम फक्त एकदा लिहा, नंतर आपण याच्यावरती बोलूया. ठीक आहे, दिसतंय व्यवस्थित. नंतर हे प्रत्येक गोष्टीचं मीनिंग काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे हॅश काय असतं, इन्क्लूड काय केलंय, हे असं ब्रॅकेट काय यूज केलाय, याच्या आतमध्ये हे काय लिहिलंय, नंतर हे इंट काय, हे मेन काय, हे ब्रॅकेट असा का दिलाय, आतमध्ये असं व्हाईट का लिहिलंय, हा ब्रॅकेट कर्ली ब्रेस का दिलाय, त्याच्या आतमध्ये हे काय लिहिलंय, हे काय लिहिलंय, हे सगळं आपण एक्सप्लेन करणार आहोत. आणि या असं इथं क्लोज काय का केलंय. ओके, एवढा फक्त लिहून घ्या, एक मिनिटाचा टायमिंग देतो. नंतर मी तुम्हाला पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा एज्युकेशन फ्लो शिकवतो की एखादा प्रोग्राम जेव्हा तुम्ही लिहिता तर तो तुमच्या ऍक्च्युली तो एक्झिक्यूट कसा होतो, ओएस त्याला एक्झिक्यूट कसं करते, ते मी तुम्हाला आज नीट समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ते व्यवस्थित घ्या. ठीक, एवढा लिहून झाला की मला सांगा. लिहून झालं काय नाही, हॅश इन्क्लूड इस लेस दॅन स्टीरियो डॉट एच ग्रेटर दॅन, एक मध्ये एक स्पेस टाका, इंट मेन लिहा, नंतर ब्रॅकेट मध्ये व्हाइट लिहा, ब्रॅकेट कम्प्लीट करा, कर्ली प्रेस स्टार्ट करा, त्या नेक्स्ट लाईन मध्ये प्रिंट टेप लिहा, नंतर ब्रॅकेट स्टार्ट करा, डबल कोट मध्ये हॅलो वर्ड लिहा, डबल कोट कम्प्लीट करा, ब्रॅकेट कम्प्लीट करा, सेमी कोलन द्या, त्याच्या खाली या, रिटर्न ब्रॅकेट मध्ये छेरो करा, ओपनिंग क्लोजिंग मध्ये द्या किंवा स्पेस देऊन द्या, कसंही द्या, आणि त्याच्यानंतर सेमी कोलन द्या, एंटर करा, कर्ली प्रेस एंड करा. एवढा झाला की मला सांगा, एवढं झालं का लिहून.
ठीक आहे झालं ना। आता आता मी हे शेअरिंग बंद करतो, मी तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगणार आहे, ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत। ओके, आता मी हा प्रोग्राम जो लिहिलाय तो एका टेक्स्ट एडिटर मध्ये लिहिलाय, व्हिज्युअल स्टुडिओ ऍज अ टेक्स्ट एडिटर आपण युज केला, ते तुम्ही नोटपॅड मध्ये सुद्धा लिहू शकता, नोटपॅड प्लस प्लस मध्ये पण लिहू शकता, इव्हन वर्ड पॅड मध्ये पण लिहू शकता, काही अडचण नाही। डॉट सी म्हणायचं, सेव्ह करायचं, झालं। इथपर्यंत झालं की त्याच्यानंतर मला एक सांगा, सेव्ह केल्यानंतर तुमचा, याला आपण नाव देऊया डेमो डॉट सी, तर सेव्ह केल्यानंतर तुमचा हा प्रोग्राम कुठे गेला, कोण सांगेल? सेव्ह केल्यानंतर हा प्रोग्राम तुमचा कुठे गेला? हा येस, तुम्ही दम्मानी बोलताय का, मला आवाज येत नाही? ठीक आहे, सांगा तुम्ही हा प्रोग्राम डेमो डॉट सी सेव्ह केला। सी लँग्वेजच्या प्रोग्रामचं एक्सटेन्शन हे डॉट सी असतं, डॉट सीच द्यायचा। नंतर तुम्ही हा प्रोग्राम सेव्ह केला, तो कुठे गेला? येस, कुठे गेला? हार्ड डिस्क वरती तो काय झाला? सेव्ह झाला। हार्ड डिस्क वरती काय झाला? सेव्ह झाला। हार्ड डिस्क म्हणजे तुम्ही म्हणतात नाही आमच्या लॅपटॉप मध्ये हार्ड डिस्क नाही, आमचा आता लेटेस्ट लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये एस एस डी आहे, सॉलिड स्टेट ड्राईव्ह, नाही का? तुम्ही म्हणतात नाही आम्ही आता डायरेक्ट त्याला पेन ड्राईव्ह जोडलं आणि त्यामध्ये सेव्ह केलाय। ठीक आहे, थोडक्यात काय, सेकंडरी डिव्हाइस। तुमचा प्रोग्राम आता पुढे आहे, सेकंडरी डिव्हाइस वरती आहे। प्रायमरी डिव्हाइस म्हणजे काय ते आपण नंतर घेऊ, प्रायमरी डिव्हाइस कोणकोणते, सेकंडरी डिव्हाइस कोणकोणते, काय काय तो सगळं आपण, पण सध्या सेकंडरी डिव्हाइस म्हणजे आपण सेकंडरी डिव्हाइस मधला एक पार्ट म्हणजे हार्ड डिस्क, आपण आता सध्या असं कन्सिडर करू, एस एस डी किंवा हार्ड डिस्क याच्यावरती आता तुमचा प्रोग्राम आहे। ठीक आहे, हा आता मी काय करतो, त्या प्रोग्रामच्या सगळ्या स्टार्टिंगची लाईन काय होती बघा, हॅश इन्क्लूड, की हॅशचा मिनिंग काय। ठीक आहे, हॅश डबल कोट मध्ये हॅश, आपण आपलं हॅशटॅग करता ना तुम्ही सोशल मीडियावरती, हॅशटॅग काय नवीन पिक्चर आला की हॅशटॅग काहीतरी, काही ट्रेंड सुरू झाला की त्याच्याबद्दल तुम्ही लिहिता हॅशटॅग, तर ते हॅश म्हणजे काय, तर त्या हॅशचा मिनिंग काय, आता तिथून आपण स्टार्ट करू। ठीक आहे, हॅश म्हणजे, तर तुमच्या ते तर घेऊच आपण, पण बघा आता नीट बघा, तुमचा प्रोग्रॅमचे काही एक्झिक्युशनचे फ्लो आहेत बघा, म्हणजे कसं, तुमचा प्रोग्राम हा जेव्हा तुम्ही त्याला कंपाईल करता, लिंक करता, प्रिप्रोसेसर मध्ये टाकता, तर याच्या काही कंपायलेशनच्या फेजेस आहेत। तर आता सगळ्यांनी काय करायचं, तुमचा प्रोग्राम लिहून झालेला आहे, एक नोटबुकच्या वरती सगळ्यात वरती एक कम्प्लीट पेज लागणार आहे, एक बॉक्स काढा छोटासा, त्याच्या आतमध्ये लिहा डेमो डॉट सी, आणि त्याच्यावरती लिहा साईडला लिहा हा काय तुमचा सोर्स कोड आहे, जो कोणाला समजतो, ह्युमन अंडरस्टँडेबल सोर्स कोड असं लिहू म्हणू शकता। एका साईडला मध्ये लिहा, मध्ये एक छोटासा बॉक्स करा, त्याच्यामध्ये लिहा डेमो डॉट सी, एका साईडला लिहा ह्युमन अंडरस्टँडेबल कोड किंवा ह्युमन अंडरस्टँडेबल सोर्स कोड, आणि एका साईडला लिहा याचं हे सध्या कुठे हार्ड डिस्क वरती आहे असं लिहा, लोकेशन कुठे, हार्ड डिस्क किंवा सेकंडरी डिव्हाइस म्हणा, सरळ सेकंडरी डिव्हाइस, मध्ये एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये लिहिलेले तुम्ही डेमो डॉट सी, आणि राईट दुसऱ्या साईडला काय लिहिलेलं आहे ह्युमन अंडरस्टँडेबल, म्हणजेच काय ह्युमन अंडरस्टँडेबल सोर्स कोड, ओके, जो माणसाला समजणारा असा सोर्स कोड आहे। तो म्हणतात येतो आम्हाला समजत नाही, तो समजेल तुम्हाला। ठीक आहे, मी सांगतो, ओके, इथपर्यंत झालं की मला सांगा, हे झालं की मला सांगा, झालं का?
बाकीचे लिहित आहेत का नाही लिहित? एकच जण, एखादाच रिप्लाय आलाय, एकीचाच रिप्लाय आलाय. बाकीच्यांचं काय, बाकीच्यांचं स्टेटस काय, लिहित आहेत नाही लिहित आहेत काय? सांगा सगळ्यांचा रिप्लाय पाहिजे मला. ओके आता तरी पण एकाचाच रिप्लाय आहे. ठीक आहे, पहिल्यांदा तुम्ही डेमो डॉट सी चा एक बॉक्स लिहिलाय आणि त्याच्या खाली डेमो डॉट सी लिहिलं ना एका बॉक्स मध्ये, त्याच्या खालून एक रेश मारा आणि त्याच्या खाली लिहा. आता सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सोर्स कोडचं काय होतं, तो कोणाला दिला जातो आणि त्याच्याकडून काय घेतलं जातं. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुमचा प्रोग्राम हा दिला जातो प्री प्रोसेसरला. कोणाला दिला जातो? प्री प्रोसेसरला. कोणाला दिला जातो? प्री प्रोसेसरला. मग सी प्रोग्राम जो लिहिला होता तुमचा सी कोड, त्याच्या खालून एक बाण काढा आणि दुसरा बॉक्स काढा, त्यामध्ये लिहा प्री प्रोसेसर. तुमची सेकंड सोर्स कोड मधून तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करताय तुमचा कोड? प्री प्रोसेसर मध्ये. तर मग प्री प्रोसेसर लिहा. आणखी नाही प्रोग्राम तुमचा हार्ड डिस्क वरतीचे. त्याच्यानंतर तिथून प्री प्रोसेसर मधून एक छोटासा बाण काढा आणि त्याच्या खाली लिहा. एक तर तुम्ही तो ऍज अ याच्यामध्ये असेंब्ली मध्ये लिहू लिहू शकता किंवा डायरेक्टली ऑब्जेक्ट कोड मध्ये, पण आपण असेंब्लीची स्टेप घेऊ. मध्ये लिहा असेंब्ली, त्याच्या खाली लिहा कंपाइलर, त्याच्या खाली लिहा असेंब्ली लिहिला की पुन्हा त्याच्या खाली लिहा मग ऑब्जेक्ट कोड. नाही तर डायरेक्टली असेंब्लीची स्टेप तुम्ही स्किप करू शकता आणि डायरेक्टली तुम्ही लिहू शकता. तर इथपर्यंत आलं. हा तर सगळ्या पहिल्यांदा कुठपर्यंत आलो तुम्ही? प्री प्रोसेसर स्टेप झाली, त्याच्या खाली लिहा त्या बाणावर, बाणाच्या मध्ये लिहा की कंपाइलर तुमचा प्रोग्राम आता असेंब्ली टू काय कन्वर्ट करतोय? ऑब्जेक्ट फाईल. मग लिहा डेमो डॉट ओबीजे असं नाव द्या, डेमो डॉट ओबीजे. आता हे ऑब्जेक्ट फाईल म्हणजे काय? ठीक आहे, हे ऑब्जेक्ट फाईल म्हणजे काय हे अतिशय महत्वाचं, नीट लक्ष द्या. आता मी याच्याबद्दल थोडस बोलणार आहे. आता ऑब्जेक्ट फाईल म्हणजे काय नीट बघा. आता कंपाइलर काय म्हणतोय नीट बघा, हे महत्वाचं आहे. कंपाइलर काय म्हणतोय? मी तुम्ही मधला प्री प्रोसेसर सुद्धा काढू शकता डायरेक्ट सोर्स कोड इंटू कंपाइलर इंटू ऑब्जेक्ट कोड. ऑब्जेक्ट कोड नंतर डॉट ओबीजे फाईल, डेमो डॉट सी ची डेमो डॉट ओबीजे. इथपर्यंत आपण आलोय, मध्ये प्री प्रोसेसरची स्टेप होती, ती होतीच आहे. नंतर आता तुम्ही कुठे आलात? याच्यामध्ये कशामध्ये? ऑब्जेक्ट कोड कडे. ऑब्जेक्ट कोड म्हणजे काय नीट बघा. आता कंपाइलरने काय केलं, तुमचा ह्युमन अंडरस्टँडेबल कोड घेतला आणि त्याचं काय केलं, डॉट ओबीजे फाईल बनवली, मशीन अंडरस्टँडेबल. आता हे मशीन म्हणजे काय? ह्युमन अंडरस्टँडेबल इंटू तुमचा कोड कन्वर्ट केलाय. आणखी नाही, तुमची डॉट exe तयार झालेली नाहीये, कंपाईल केलंय फक्त आपण, आणखीन आपण लिंक केलेलं नाहीये. जेव्हा तुम्ही लिंक कराल तेव्हा त्याची डॉट exe तयार होईल. आता आपण काय केलंय? ह्युमन अंडरस्टँडेबल इंटू मशीन अंडरस्टँडेबल केलंय. आता हे मशीन म्हणजे काय? ओके नीट बघा, आता नीट लक्ष द्या, हे मशीन म्हणजे काय. समजा माझ्याकडे एक लॅपटॉप आहे, समजा आता माझा लॅपटॉप हा MSI चा आहे, MSI, आणि तो त्याच्यामध्ये प्रोसेसर आहे इंटेल, इंटेल i7, आणि याच्यामध्ये किती ग्राफिक कार्ड आहे ते सोडून द्या. आता समजा माझ्याकडे प्रोसेसर आहे इंटेलचा, माझ्याकडे प्रोसेसर आहे इंटेलचा. इंटेल प्रोसेसर म्हणजेच हा काय झाला? CPU, सेंट्रल प्रोसेस युनिट. हा काय झाला माझा? इंटेल हा माझा काय झाला? CPU झाला, बरोबर. आता एखादं कोणतरी असं आहे ज्याच्याकडे AMD चा आहे, AMD चा
काय एएमडीचं काय, एएमडीचा प्रोसेसर आहे, एखाद्याकडे मॅकबुकच आहे, त्याच्याकडे कोणतं M1 चिप्स आहे किंवा A7 M1 चिपच्या आधीचे A7 A10 जे काय असतील ते, तो प्रोसेसर आहे. म्हणजे इथे काय झालं, आता प्रोसेसर वेगवेगळे झाले, एएमडी झाला, इंटेल झाला, M1 चिप झाला, असे वेगवेगळे हे काय झाले, प्रोसेसर झाले. म्हणजे तुमचा कंपायलर डायरेक्टली तुमचा सोर्स कोड हा अशा फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करतोय की तो डायरेक्ट तुमच्या सीपीयूला करतोय, समजतंय, डायरेक्टली तुमच्या सीपीयूला समजतोय. पण आता इथे एक घोळ काय, नीट बघा. सीपीयू, सीपीयू काय म्हणतो, तुमचा सीपीयू काय म्हणतो, सीपीयू काय म्हणतो, मला मी एका वेळेस एकच प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो, मी माझ्याकडे एका वेळेस एकच प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो, मी मल्टिपल प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकत नाही, मी मल्टिपल प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकत नाही. हे कोण म्हणतंय, सीपीयू म्हणतंय. तुम्ही म्हणता ना सगळं, माझ्याकडे इंटेल i7 याच्यामध्ये एवढे एवढे कोर आहेत, 9 जनरेशन, 10 जनरेशन, 11 जनरेशन चा असा एवढ्या जनरेशनचा सीपीयू आहे, त्याच्यामध्ये 4 कोर आहेत, 4 कोर, 6 कोर, 8 कोर असे माझ्याकडे कोर आहेत एवढे मोठे. आणि तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की एकच प्रोग्राम तो घेणार आहे. तर नेट समजून घ्या ही गोष्ट. आता तर सीपीयू काय म्हणतो, मी एकच प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो, आणि तो पण तो प्रोग्राम जो मला तू देणार आहे ना, ऑब्जेक्ट फाईल जो मी एक्झिक्यूट करणार आहे, एकच प्रोग्राम. सीपीयू म्हणतो मी फक्त एकच प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो. तो पण जर तू मला पहिल्या, समजा तुमच्याकडे तुम्ही तुमचा प्रोग्राम कशामध्ये ठेवणार आहे, ठेवण्याचे साधन काय, सेकंडरी डिवाइस. सेकंडरी डिवाइस कोण कोणते तुमचे, एक तर हार्ड डिस्क असेल, SSD असेल, पेन ड्राईव्ह असेल, CD ड्राईव्ह असेल, काही पण असेल, हे काय झाले, सेकंडरी डिवाइस झाले, ज्यामध्ये तुम्ही तुमचा प्रोग्राम ठेवू शकता. पण तो कुठे जरी ठेवला ना, तर तो सीपीयूला दिसत नाही. सीपीयू काय म्हणतो, तू फक्त पहिल्या 440 या बाईट मध्ये, बीट सुद्धा नाही, पहिल्या बाईट मध्ये, 440 बाईट मध्ये जर तू माझा प्रोग्राम ठेवला, एखादा प्रोग्राम जर तू ठेवला, आणि मला तू, आपण स्टार्ट एज नाही म्हणत का, स्टार्ट एज तू ह्या हार्ड डिस्क मधून स्टार्ट कर, माझं कम्प्युटर स्टार्ट केला, तुम्ही म्हणायचं पेन ड्राईव्हला की माझा आता ह्या पेन ड्राईव्ह मधून माझा हा प्रोग्राम स्टार्ट कर, म्हणजे कम्प्युटरला म्हणायचं पेन ड्राईव्ह मधून तू काय कर, बूट हो, पेन ड्राईव्ह मधून बूट हो, किंवा हार्ड डिस्क मधून बूट हो, किंवा CD मधून बूट हो, आणि त्याच्या 440 मध्ये जर तुम्ही तो तुमचा प्रोग्राम ठेवलेला असेल, तरच तो त्याला एक्झिक्यूट करू शकतो, नाहीतर तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होणार नाही. अरे मग तर आता हे झालं, मग मी म्हणजे माझ्या मी एवढा जर प्रोग्राम लिहिलाय, आणि त्याला मला फक्त एकच प्रोग्राम जर तुमचा सीपीयू एक्झिक्यूट करत असेल, तर मग त्याचा उपयोग काय. अशा वेळेस काय होतं माहितीये का, अशा वेळेस मध्ये येते तुमची ऑपरेटिंग सिस्टीम. मध्ये कोण येतं, ऑपरेटिंग सिस्टीम. ते काय म्हणते, तुला मल्टिपल प्रोग्राम एक्झिक्यूट करायचे ना, त्यासाठी मी मदत करेन, मी सीपीयू कडून ते कसे एक्झिक्यूट करून घ्यायचं, हे काम कोणाकडे, ओएस काय म्हणते, सीपीयू कडून ते प्रोग्राम कसे एक्झिक्यूट करून घ्यायचे, हे काम माझं आहे, म्हणजे OS च. तू फक्त मला काय कर, तू आता बघा, इथं आता OS तुमच्या मल्टिपल झाल्या, तुमच्याकडे आता विंडोज आहे, लिनक्स आहे, मॅक आहे, की आणखीन कोणती आहे, ठीक आहे, विंडोज आहे, लिनक्स आहे, मॅक आहे, की आणखीन कोणती OS आहे. लिनक्स मध्ये मग बाकी सगळे फ्लेवर तुमचे, उबंटू, सेंटॉइस, डेबियन, हे सगळ्या. मग आता याच्यामध्ये तुमचा कशामध्ये तुम्ही देताय, म्हणजे आता तुम्ही OS कोणती वापरताय त्यावरती पण डिपेंड होतं की आता ह्या प्रोग्रामचं करायचं काय. मग आता OS काय म्हणते, तुला समजा माझ्याकडून जर हा प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असेल, तर तुला तो ऑब्जेक्ट फाईल मध्ये ठेवून चालणार नाही, तो तुला माझ्या फॉर्मॅट मध्ये तुला द्यावा लागेल. माझा फॉर्मॅट काय, आता वेगवेगळ्या लँग्वेजचे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. समजा तुमच्याकडे आता आपण एक्झाम्पल घेऊ विंडोजचं, विंडोज काय म्हणते, तुला जर माझ्याकडून हा प्रोग्राम एक्झिक्यूट करून घ्यायचा असेल, तर तुला तो .exe मध्येच द्यावा लागेल. कशामध्ये द्यावा लागेल, .exe मध्ये. म्हणजे आता तुमचा ऑब्जेक्ट फाईल जो सीपीयू डायरेक्ट एक्झिक्यूट करत होता, तो आता तुम्हाला OS कडून एक्झिक्यूट करून घ्यायचा आहे. का, सीपीयू एका प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो, पण OS तुम्हाला मल्टिपल प्रोग्राम ऍट अ टाइम एक्झिक्यूट करून देऊ शकते. मग आता मग पण OS काय म्हणते, तुला जर माझ्याकडून तो प्रोग्राम एक्झिक्यूट करून घ्यायचा आहे, तर तुला काय करावं लागेल, तो मला माझ्या फॉर्मॅटमध्ये द्यावा लागेल. माझा फॉर्मॅट काय, विंडोजचा .exe. मग आता .obj पासून .exe करायचा कसा. आता ह्या वेळेस मध्ये काय येतं, लिंकर. कोण येतो, लिंकर. कोण येतो, लिंकर. मग लिंकर काय म्हणतो, लिंकर तू काय कर, आता .obj फाईल घे ऍज इट इज, कारण तो कोड ऍज इट तुम्हाला तसाही सीपीयूला द्यायचाच आहे.
आणि त्याच्यावरती काही गोष्टी टाक, त्याला म्हणायचं प्रायमरी हेडर. तुमच्या ऑब्जेक्ट फाईल वरती काहीतरी गोष्टी टाक, याला म्हणायचं प्रायमरी हेडर. मग जी लँग्वेज त्या ऑब्जेक्ट फाईल वरती जो प्रायमरी हेडर टाकेल तो त्या ओएस साठी तो एक्झिक्युट होईल. म्हणजे आता विंडोज समजा तुमच्या वरती काहीतरी प्रायमरी हेडर टाकते, तर समजा काही गोष्टी त्या प्रायमरी हेडर मधल्या मी तुम्हाला सांगतो ते काय काय टाकणार. ते टाकणार आता एक MZ, सगळ्यात पहिलं इनिशियल ते टाकते MZ. कोणतीही .exe फाईल जर तुम्ही .txt मध्ये कन्वर्ट केली आणि ती जर ओपन केली तर सगळ्यात पहिला शब्द तुम्हाला दिसेल MZ. MZ म्हणजे मार्क जकॉस्की, ज्याने हे लिंकरचं फॉर्मॅट शोधून काढलं तो मायक्रोसॉफ्ट मधला, त्याने मग त्याचं पहिलं इनिशियल दिलेलं MZ. आणखीन दुसरी गोष्ट काय टाकतो तू की हा प्रोग्राम मला स्टार्ट म्हणजे याचं एंट्री पॉइंट फंक्शन जे तुम्ही लिहिलंय त्याचा ऍड्रेस कुठून, मी हा प्रोग्राम जेव्हा मी लोड करायला घेईन तेव्हा मी याला एक्झिक्युट कुठून करू, तर एंट्री पॉइंट फंक्शनचा ऍड्रेस. अशा 14 गोष्टी ते तुमच्या प्रायमरी हेडर मध्ये टाकल्या जातात. ठीक आहे, ओके. मग आता एक गोष्ट तुम्हाला समजली का, नीट बघा कोणी कॅच केली का नाही बघू, की तुम्ही .obj फाईल जर कंपायलर थ्रू जर तुम्ही .obj फाईल जर केली तयार केली कंपायलर थ्रू जर तुम्ही .obj फाईल केली आणि लिंक जर तुम्ही ती विंडोज मध्ये केली तर तुमची .exe होईल. पण समजा तुम्ही विंडोज मध्ये कंपाईल केली, फक्त कंपाईल लिंक नाही .obj फाईल विंडोज मधून तयार करून घेतली आणि ती .obj फाईल जर तुम्ही लिनक्स मध्ये नेली आणि लिनक्सच्या कंपायलर कडून लिनक्स साठी जर ती एक्झिक्युटेबल तयार करून घेतली .a.out वगैरे तुम्ही जे करतात ते, तर तरी सुद्धा तिथं ती लिंक तो प्रॉपरली करणार आहे का, कारण की आधीचा फॉर्मॅट तुमचा डायरेक्ट सीपीयूला करणार होता, इथे पण तिथे पण त्याच्यामध्ये काही चेंज झालेला नाहीये. आणि मग त्याच्यावरती तो त्याचा प्रायमरी हेडर टाकेल जो त्याला कळेल की ही लिनक्सची फाईल आहे तो तिथे एक्झिक्युट आरामात करेल. तसंच तो मॅक वरती पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, ओके. मग आता स्टेप काय झाल्या, सगळ्यात पहिल्यांदा झाला कंपायलर, तुमच्या .c चं कन्वर्जन करतो .obj मध्ये. ओबीजे ही डायरेक्टली तुम्ही सीपीयूला देऊ शकता पण त्याचे काही लिमिटेशन आहेत आणि तो एका वेळेस एकच प्रोग्राम एक्झिक्युट करू शकतो. म्हणून आपण कोणाची मदत घेतो, ओएस काय करतं, सगळं मेमरी मॅनेजमेंट, फाईल सिस्टीम मॅनेजमेंट, प्रोसेस युटिलायझेशन, हे सगळे ओएसचे तसे 5 काम आहेत. 5 कामं ती स्वतःकडे घेते आणि तुम्ही फक्त त्याला त्याच्या फॉर्मॅटमध्ये तुमचा प्रोग्राम द्यायचा आणि तो तुम्हाला एक्झिक्युट करून देतो. ठीक आहे, ओके. हे झालं ओएसचं काम, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कंपाईल करता, त्याच्यानंतर तुम्ही लिंक करता. म्हणजे आता बघा कंपायलर काय झाला, ओएस नीट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही ऑब्जेक्ट फाईल जी विंडोज वरती तयार केली आहे ती तुम्ही लिनक्स मध्ये पण नेऊ शकता, त्याच्या कंपायलर कडून सुद्धा ती लिंक करून घेऊ शकता. बरोबर, हा. म्हणजे आता इथं काही गोष्टी आपल्याला बघायच्यात. कंपायलर काय झाला, ओएस इंडिपेंडंट, तो ओएस कोणते आहे बघत नाही, त्याला काय बघावं लागतं की तुमचा प्रोसेसर कोणता आहे. बरोबर, कंपायलर काय झाला मग, ओएस इंडिपेंडंट, ओएस ची त्याला गरज नाही, कोणतीही ओएस असू द्या तो ते बघत नाही. तो काय बघतो, तुमचा प्रोसेसर कोणता आहे, मला त्या प्रोसेसर साठी काय एक्झिक्युटेबल फाईल बनवायची आहे. भरले आपण त्याच्याकडून एक्झिक्युट करून घेत नसतो तरी सुद्धा कंपायलर काय बघतो की तुमचा प्रोसेसर कोणता आहे, त्याच्यासाठी तो एक्झिक्युटेबल तयार करतो. ओके, कंपायलर काय झाला, ओएस इंडिपेंडंट. मशीन म्हणजे सीपीयू डिपेंडंट, हे लिहून घ्या. कंपायलर काय झाला, ओएस इंडिपेंडंट बट मशीन म्हणजे काय, आपण मशीन आता इथे वेगवेगळे लँग्वेजेस वेगवेगळ्या प्रकारे रेफर करतात. मशीन काही काही ओएस ला पण म्हणतात, पण आता आपण मशीन एज अ सीपीयू ला म्हणतोय. ओके, मशीन. मग हा कंपायलर काय झाला, कंपायलर झाला हा ओएस इंडिपेंडंट मशीन ब्रॅकेट मध्ये सीपीयू डिपेंडंट. ओके, लिंकर काय झाला, मग लिंकर झाला हा, त्याला काही घेणं देणं नाही कोणती, हे ओएस काय झाला, त्याला तुमचा सीपीयू काय याच्याशी घेणं देणं नाही, तो ओएस साठी काम करणार आहे. म्हणजे लिंकर काय झाला, मशीन इंडिपेंडंट बट ओएस डिपेंडंट. ओके, इथपर्यंत झालं का सांगा, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, हे समजलंय व्यवस्थित, येस नो काही सांगा, फीडबॅक द्या. आता हे सगळं जे आपण केलंय ते आणखीन कुठे आहे,
सेकंडरी डिवाइस म्हणजे थोडक्यात तुमचे हार्ड डिस्क वरतीचे डॉट सी फाइल पर सी फाइल पण तुमचे हार्ड डिस्क वरतीचे ओबीजे फाइल तयार झाली ती पण हार्ड डिस्क वरतीचे एक्स फाइल तयार झाली ती पण हार्ड डिस्क वरतीचे आता तुम्ही आयदर त्या फाइलला डबल क्लिक करताय किंवा कमांड लाइन वरतून त्या फाइलचं डॉट टीएक्सटी म्हणून रन करताय आता काय होतं हे महत्त्वाचं आहे ठीक आहे ओके तर नीट बघा आता आता जेव्हा तुम्ही त्या ईएक्सटी फाइलचं कमांड लाइन वरून नाव देता आणि एंटर दाबता किंवा डबल क्लिक करता ईएक्सटी फाइल तुम्हाला तर एक्झिक्यूट करायची मग सगळ्यात पहिल्यांदी ओएस कडून एक कोणतरी एक दूत येतो ती फाइल उचलतो आणि तुमची प्रायमरी मेमरी मध्ये टाकतो प्रायमरी मेमरी मध्ये म्हणजे काय रॅम मध्ये ती टाकतो पण रॅम मध्ये टाकण्याच्या आधी आणि हार्ड डिस्क वरून उचलल्यानंतर मध्ये ते काहीतरी गोष्टी चेक करतो त्या काय आणि तो येतो कोण ओएस कडून कोण असं त्याला पाठवला जातो ती फाईल उचलण्यासाठी तर त्याचं नाव आहे लोडर 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 हा ओएसचाच भाग असतो लोडर हा एक ओएसचा भाग आहे समजतंय लोडर हा ओएसचा भाग आहे जो तुमची एक्सटी फाईल जेव्हा तुम्ही त्याला देता की ही माझी एक्झिक्यूट करायला घे ओएसला मग ओएस कडून लोडर येतो ती फाईल उचलतो आणि तो चेक करतो प्राइमरी हेडर ही विंडोजचीच ईएक्सटी फाईल आहे का की यांनी लिनक्स वरची घेतली त्याला डॉट ईएक्सटी केलं एक्झिक्यूट कर म्हणतोय हे चेकिंग लोडर करतो मग ती समजा त्याच्या फॉर्मॅट मध्ये असेल म्हणजे विंडोजची फाईल प्रॉपरली ईएक्सटी फाईल जर ती असेल तर तो मग काय करतो तो प्रायमरी हेडर बघतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरून ठरवतो त्याला समजतं की विंडोजचीच फाईल आहे आणि मग ती फाईल तो सीपीयूला द्यायला स्टार्ट करतो एक्झिक्युशनला समजतंय ओके इथपर्यंत कोणाला काही डाऊट इथपर्यंत कोणाला काही डाऊट आपण काय काय बघितलं कंपायलर लिंकर लोडर हे तीन महत्वाचे भाग कंपायलर लिंकर लोडर प्री प्रोसेसर हा तसा कंपायलरच्या आधीची स्टेज झाली ती पण घ्या प्री प्रोसेसर कंपायलर लिंकर लोडर चार गोष्टी आपण बघितल्या याच्यामध्ये कोण एखाद्या स्टेप मध्ये कोणाला काही डाऊट काही प्रश्न असतील तर विचारा किंवा सगळं क्लिअर असेल तर ऑल क्लिअर असं म्हणा आता इथं बरेचसे काही जुने काही नवीन विद्यार्थी आहेत तर असे मिक्स आहेत थोडेसे तर सगळ्यांनी सांगा प्रॉपरली तुम्हाला मी आता जे काही बडबड केली ती व्यवस्थित समजली आहे का येस ऑर नो सांगा आता जे काही सांगितलं ते प्रॉपरली समजलं आहे का येस ऑर नो रिप्लाय द्या काहीतरी ठीक आहे आता आपण प्रोग्राम बघायला स्टार्ट करू आज आता सोडून देतोय उद्या मी डायरेक्ट नाव घेईन ना तुमचे याला समजलं का म्हणून ठीक आहे आता मी एक स्क्रीन शेअर करायला स्टार्ट करू आता आपण आपला प्रोग्राम बघायला स्टार्ट करू एकदम सिंपल प्रोग्राम आहे पण आपण त्याला बघायला एकदा आता व्यवस्थित बघूया नीट बघा तर हे हॅश काय हॅश काय ओके सगळ्यात पहिल्यांदा बघूया हॅश काय तर सी लँग्वेज मध्ये ज्या ज्या गोष्टी हॅशने सुरू होतात सी लँग्वेज मध्ये ज्या ज्या गोष्टी ह्या हॅशने सुरू होतात हॅश कीवर्डने त्या गोष्टी दिल्या जातात प्री प्रोसेसरला म्हणजे कंपाईल करण्याच्या आधी त्यांच्यावरती काहीतरी प्री म्हणजे काय रे आधी कंपाईल करण्याच्या आधी काहीतरी त्यांच्यावरती प्रोसेस कर आता ती प्रोसेस काय करायची ते तुम्ही हॅशच्या पुढे सांगता बरोबर आता हॅशच्या पुढे मी त्याला काय सांगतोय इन्क्लूड इन्क्लूड म्हणजे काय काहीतरी टाक काय टाक तर आपण हे हा ब्रॅकेट दिलाय बघा लेस दॅन आणि ग्रेटर दॅनचं नीट बघा लेस दॅन आणि ग्रेटर दॅन दिलं याचा अर्थ काय होतो बघा नीट बघा हॅश म्हणजे मी याच्या पुढे जे काही देणार आहे ते कोणाकडे जाणार आहे प्री प्रोसेसर कडे आणि प्री प्रोसेसर कंपाईल करण्याच्या आधी याच्यावरती काहीतरी प्री म्हणजे आधी प्रोसेस म्हणजे प्रोसेस काहीतरी हे करणार आहे काहीतरी प्रोसेस करणार आहे ती प्रोसेस काय करायची ती आपण पुढे त्याला इन्स्ट्रक्शन देतोय काय करायचंय इन्क्लूड कर काय कर इन्क्लूड कर इन्क्लूड कर आता इन्क्लूड कर हे सांगण्याचे दोन मार्ग आहेत एक तर तुम्ही असं लेस दॅन ग्रेटर दॅन असं सिम्बॉल देऊ शकता किंवा हॅश इन्क्लूड तुम्ही डबल कोट मध्ये देऊ शकता ठीक आहे आता हे डबल कोट कधी द्यायचं आणि लेस दॅन ग्रेटर दॅन कधी द्यायचं
नीट बघा, डबल कोट कधी द्यायचं आणि लेस दॅन आणि ग्रेटर दॅन कधी द्यायचं. समजा तुम्ही ओएस ने दिलेली लायब्ररी यूज करताय, तुम्हाला ओएस ने दिलेले काही प्री डिफाइंड फंक्शन यूज करायचे, ओके, तर त्यासाठी तुम्ही काय यूज करायचं, लेस दॅन ग्रेटर दॅन. आणि समजा तुम्हाला तुम्ही तयार केलेले काहीतरी इन्क्लूड करायचे, तुम्ही तयार केलेले काय हॅशिंग म्हणजे काय, तुम्ही एक हेडर फाईल तुम्ही तयार केली स्वतःची आणि ती तुम्हाला इन्क्लूड करायची, तर तुम्ही काय देणार, डबल कोट. समजतंय? तुम्ही युजर डिफाईन फाईल जर तुम्हाला इन्क्लूड करायची असेल तर डबल कोट द्यायचं, आणि लँग्वेजने दिलेल्या हेडर फाईल जर तुम्हाला इन्क्लूड करायची असेल तर लेस दॅन ग्रेटर दॅन करायचं. इथपर्यंत समजलं? ओके, आता हे लेस दॅन ग्रेटर दॅन मध्ये तुम्ही काय दिलंय, तर त्याच्या आतमध्ये मी त्याला काय सांगतोय, एसटीडी. एसटीडी म्हणजे स्टँडर्ड, ओके, एसटीडी म्हणजे स्टँडर्ड. याचा लॉंग फॉर्म सांगतोय, एसटीडी आयो डॉट एच म्हणजे काय, आयो म्हणजे इनपुट आणि आउटपुट, आय म्हणजे बरं एक एक घेऊ, आय म्हणजे इनपुट, ओ म्हणजे आउटपुट, डॉट एच म्हणजे हेडर फाईल, डॉट एच म्हणजे हेडर फाईल, ओके, हा स्टँडर्ड. आता नीट बघा, स्टँडर्ड इनपुट आउटपुट हे ऍक्च्युअली एस टी डी आयो, याला स्टुडिओ असं स्टुडिओ वगैरे काही म्हणायचं नाही, स्टँडर्ड एस टी डी आयोच म्हणायचं, इनपुट आणि आउटपुट, ओके, हा स्टँडर्ड इनपुट आउटपुट. स्टँडर्ड इनपुट आउटपुट म्हणजे काय, नीट बघा, आता स्टँडर्ड इनपुट आउटपुट तुमच्या कमांड लाईनला म्हणलं जातं. स्टँडर्ड इनपुट आउटपुट हे तुमच्या कमांड लाईनला म्हणजे कमांड सीएमडी तुमच्या कमांड लाईनला म्हणलं जातं, की तुम्हाला काहीतरी स्टँडर्ड इनपुट आउटपुट वरती तुम्हाला काहीतरी इंटरॅक्शन करायचंय, स्टँडर्ड इनपुट आउटपुट वरती तुम्हाला काहीतरी दाखवायचं किंवा त्याच्याकडून काहीतरी घ्यायचंय. म्हणजे तुम्ही इंटरॅक्शन आता कोणासोबत करतायत, ह्या कमांड लाईन सोबत. ही कमांड लाईन, ही काय झाली तुमची कमांड लाईन, ही काय झाली कमांड लाईन. समजा मला हे इंटरॅक्शन तुमच्या स्टँडर्ड इनपुट आउटपुट वरती करायचं नाही, एखाद्या विंडो वरती करायचं. विंडो म्हणजे ही कशी, एखादी विंडो, विंडो म्हणजे काय असते, हे बघ, ही एक विंडो आहे आता, ही काय झाली एक विंडो, याला मिनिमाइज बॉक्स आहे, मॅक्झिमाइज बॉक्स आहे, क्लोज बटन आहे, म्हणजे हे माझ्या कीबोर्ड वरती काहीतरी हँडल होतंय, याला काय म्हणायचं, ही झाली तुमची विंडो. समजा मला एखाद्या विंडो वरती इंटरॅक्ट करायचं, त्यावेळेस मी काय म्हणणार, हॅश इन्क्लूड, तेव्हा मी काय म्हणणार, हॅश इन्क्लूड विंडोज डॉट एच, विंडोज डॉट एच, ठीक आहे. पण आता मला माझं इंटरॅक्शन कोणासोबत करायचंय, स्टँडर्ड इनपुट आउटपुट म्हणजेच कोण, कमांड लाईन वरती मला इंटरॅक्शन करायचंय, कमांड लाईन वरती मला इंटरॅक्शन करायचं, म्हणजे मला कमांड लाईन वरती काहीतरी दाखवायचंय किंवा कमांड लाईन वरून काहीतरी घ्यायचंय, यासाठी मी काय युज करणार, स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल, ओके. मग ते जर तुम्हाला स्टँडर्ड, मग आता मला करायचंय काय ते मी पुढे सांगतो, पण आता एवढं समजलं मला, स्टँडर्ड इनपुट आउटपुट म्हणजे मला कमांड लाईन वरती काहीतरी इंटरॅक्शन करायचंय, म्हणून मी ही फाईल युज केली, ही हेडर फाईल युज केलेली आहे. मग या हेडर फाईल मध्ये काय, तर ह्या हेडर फाईल मध्ये फक्त डिक्लेरेशन असतात. डिक्लेरेशन म्हणजे काय, की एखाद्या फंक्शनचं, फंक्शन काय ते काय ते आपण नंतर घेऊ, फक्त त्यांचं डिक्लेरेशन असतं, की माहिती असते की कोणतं फंक्शन कुठं ठेवलेलं आहे, याची माहिती फक्त तुमच्या हेडर फाईल मध्ये असते, ठीक आहे. इथपर्यंत समजून घ्या. आता पण एक नक्की, तुमच्या हेडर फाईल मध्ये कोड अजिबात नसतो, कोणताच कोड नसतो, फक्त काय असतं, डिक्लरेशन असतं की कोणता तुमचा कोड हा कुठं ठेवलेला आहे, याची फक्त माहिती तुमच्या हेडर फाईल मध्ये असते. फक्त फंक्शनचे डिक्लरेशन असतात, डेफिनेशन नसते. हे डिक्लरेशन काय, डेफिनेशन काय, आपण प्रॉपरली घेऊ. फक्त आता एवढं लक्षात ठेवा, हेडर फाईल मध्ये फक्त डिक्लरेशन असतात, डेफिनेशन नसतात, ओके, ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे काय, ओके, आता बघा, कोणतीही गोष्ट स्टार्ट करायची असेल, कोणतीही गोष्ट स्टार्ट करायची असेल, त्याला एक स्टार्ट पॉइंट असतो आणि एक एंड पॉइंट असतो, की कुठून स्टार्ट होते, कुठं संपते. जसं आपण आपण जन्म घेतो, आपला एक काहीतरी स्टार्ट आहे, काहीतरी एंड आहे, नाही का, कुठून तरी सुरू होतो, कुठंतरी आपलं जर्नी कम्प्लीट नाही झालं, मध्येच मध्येच जातो किंवा कम्प्लीट पार म्हातारे होऊस, तर सगळ्या अवस्था बघून जातो, ओके. पण बर्थ ती तर फिक्स आहे, मरण हे काय फिक्स नाही, ते तुम्ही कधीही जाऊ शकता, ठीक आहे. मग आता तसं बर्थ, तुमच्या प्रोग्रामची स्टार्ट तुम्हाला करायची, तुमच्या प्रोग्रामचं स्टार्ट म्हणजे आता मला हा प्रोग्राम एक्झिक्यूट करायला घ्यायचा आहे, तर मी
माझ्याकडे बऱ्याचशा गोष्टी आता इथं इथं तर तुमचं एकच फंक्शन आहे, असे मल्टिपल फंक्शन असू शकतात. मग त्याला कसं कळेल की मला कोणत्या फंक्शन पासून एज्युकेशनला स्टार्ट करायची, त्यासाठी ह्या फंक्शनला काय म्हणतात. लँग्वेज तुम्हाला एक फंक्शन प्रोव्हाइड करते, त्याला म्हणायचं एंट्री पॉइंट फंक्शन. काय म्हणायचं? एंट्री पॉइंट फंक्शन. आता एंट्री पॉइंट फंक्शन काय असतं, म्हणजे ज्या फंक्शन पासून एक्झिक्युशन करायला स्टार्ट होते असं फंक्शन म्हणजे एंट्री पॉइंट फंक्शन. मग जर लँग्वेज तुम्हाला एंट्री पॉइंट फंक्शन हे लँग्वेजने दिलेलं आहे, सी लँग्वेजने, हे असंच लिहायचं, असं म्हणजे असंच त्याचं तुम्ही याचा एम कॅपिटल नाही करू शकत की अंडरस्कोर वगैरे, हे एम ए आय एन सगळं स्मॉल मध्ये, ओपनिंग क्लोजिंग, त्याचा रिटर्न टाइप. आता इथं तुम्ही रिटर्न टाइप चेंज करू शकता, इथं आर्ग्युमेंट चेंज करू शकता, पण हे फिक्स आहेत. तुम्ही जरी चेंज केले तरी सुद्धा तुमचा कंपाइलर काय म्हणतो, मेन त्याला मेन दिसला ना की त्याच्यामध्ये तो कम्प्लीट त्याचं डिक्लेरेशन देतो. आता त्याचं कम्प्लीट डिक्लेरेशन काय आहे इन मेन, तुम्ही आतमधले आर्ग्युमेंट द्या किंवा नका देऊ, तो कंपाइलर तुमच्यासाठी ऍड करतो. इंटीजर एआरजीसी कॅरेक्टर स्टार एआरजीबी आणि कॅरेक्टर स्टार एन पीपी. ओके, फक्त एवढंच नाही, त्याच्यानंतर रिटर्न तुम्ही द्या किंवा नका देऊ, रिटर्न झिरो तो देतोच. आणखीन फक्त एवढंच डिक्लरेशन होत नाही, याच्यामध्ये यांच्यामध्ये सुद्धा तो काहीतरी ऍड करू, त्याला म्हणायचं एसटीडी कॉल. ठीक आहे, बघा चेंज झाला करा, दिसतोय. हा, हे झालं तुमच्या मेनचं कम्प्लीट डिक्लरेशन. बघा केवढं मोठं आहे, तुम्ही फक्त इंट मेन म्हणता, पण तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लँग्वेज कंपाइलर तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ऍड करतो. आता या प्रत्येकाचा मिनिंग काय आपण डिटेल मध्ये घेणार आहे, पण आता सध्या एवढं न घेता फक्त जे तुम्ही आपण नॉर्मली एंट्री पॉइंट फंक्शन लिहितो त्याचं तरी मिनिंग काय ते आधी समजून घेऊ. ओके, बाकी सगळ्या प्रत्येकाचं हे प्रत्येकाचं मिनिंग मी समजून सांगणार आहे. हे काय एसटीडी कॉल काय, त्याच्या आतमध्ये प्रत्येक आर्ग्युमेंट काय आहे, त्यांचा यूज काय, सगळं घेणार आहे आपण. पण सध्या जे आपण कॉमनली लिहितो त्याचा तर यूज समजला पाहिजे. तर हे काय, इंट काय? तर आता एंट्री पॉइंट फंक्शनचे काही रूल आहेत, त्याचं नाव तुम्ही देत नाही, जसं नाव दिलं तसंच तुम्हाला लिहावं लागतं. त्याची रिटर्न टाईप इथं तुमच्यासाठी आता फ्लेक्सिबिलिटी आहे की तुम्ही द्या किंवा नका देऊ, नंतर तो त्याला इंटीजर मध्येच कन्वर्ट करतो आणि इनपुट पॅरामीटर तुम्ही द्या किंवा नका देऊ तो ऍड करतो. पण आता असं आपण इमॅजिन करू की याचे रिटर्न टाईप सुद्धा फिक्स आहे, याचं नाव सुद्धा फिक्स आहे आणि याचे इनपुट आर्ग्युमेंट सुद्धा फिक्स आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला चेंज करता येत नाही, तर मग यांचा मिनिंग काय आणि हे असं का लिहायचं, हे असंच का लिहायचं? तर हे असं का लिहायचं त्याचं एक कारण आहे. याचं एक कारण आहे, एंट्री पॉइंट फंक्शन म्हणजे याच्यापासून ती एंट्री होतीये, पण हे असं फंक्शन आहे मेन, हे असं फंक्शन आहे ज्याला तुम्ही कॉल करत नाही. मेन हे असं फंक्शन आहे ज्याला तुम्ही कॉल करत नाही. मग याला कॉल कोण करतं? याला कॉल करते ओएस. मेन फंक्शनला कॉल कोण करतं? ओएस कॉल करते. मग ओएस जर ओएसला ते कळलं तर पाहिजे ना कोणतं फंक्शन आहे, त्यासाठी हे मेन. त्यामुळे ते नाव त्याचं फिक्स ठेवते की हे मेन असणार आहे, त्याला तू डायरेक्टली कॉल करायचा आहे. त्याला काय आर्ग्युमेंट द्यायचे ते पण फिक्स आहेत, त्याचा रिटर्न टाईप काय ते पण फिक्स आहे. म्हणजे आता याला तुम्ही कॉल करत नाही, याला कोण कॉल करतंय? ओएस कॉल करते. पण त्याच्या आतमधला कोड कोण लिहत आहे? तुम्ही लिहत आहे. मग त्या कोडचं काय झालं, त्या कोडचं काय झालं? म्हणजे आता तुमचा प्रोग्राम सक्सेसफुली रिटर्न झाला की फेल्युअर घेऊन रिटर्न झाला की ऍबनॉर्मल रिटर्न झाला, हे त्या ओएस ला तुम्हाला सांगावं लागतं. कारण की ओएस त्याच्याकडे ट्रॅक ठेवते की प्रत्येक तिच्याकडे त्याच्या ओएस मध्ये प्रत्येक प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्याला तो कसा बंद झाला, प्रॉपरली बंद झाला की कोणीतरी काहीतरी फेल्युअर घेऊन बंद झाला की डायरेक्ट कोणी डायरेक्ट त्याला शिफ्ट डिलीट एंड करून डायरेक्टली त्याला किल केलंय, कशा प्रकारे तो प्रोग्राम बंद झाला याची डिटेल्स ओएस त्याच्या लॉग मध्ये ठेवते. मग ते सांगायचं, जरी तुम्ही हे लिहित असाल किंवा नसाल लिहित, पण जर तुम्ही प्रॉपरली एक्झिक्यूट होत असाल तर इथं काय म्हणायचं, रिटर्न झिरो. आता हे झिरोचे पण मिनिंग आहेत. बघा, झिरो म्हणजे काय? सक्सेसफुली रिटर्न. लिहून घ्या, सक्सेसफुली रिटर्न. नीट बघा आता. नंतर वन, फेल्युअर, काहीतरी फेल झाला ना मग रिटर्न झाले. मायनस वन, ऍबनॉर्मल.
ॲबनॉर्मली त्यांचा ॲबनॉर्मली एक्झिट झाला म्हणजे काय. आता यांचं मी तुम्हाला एक प्रॉपरली एक्झाम्पल सांगतो नीट बघा. म्हणजे काय एक रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतो बघा, दरवेळेस सांगतो मी हे म्हणजे ते जरा जास्त लक्षात राहतं. आता बघा आता तुम्ही सगळे कॉलेजला ओके, आता एक मुलगा एका मुलीकडे गेला प्रपोज करण्यासाठी, ठीक आहे. एक मुलगा एका मुलीकडे प्रपोज करण्यासाठी गेला, नंतर त्याने तिला विचारलं की मला तू आवडते असं तसं काय ते सांगायचं असेल, तिने तो त्याचा मेसेज तिला दिला. आता ती काय काय उत्तर देऊ शकते सांगा बरं. ती काय म्हणेल, येस ऍक्सेप्टेड, म्हणजे तू जे काही प्रपोजल दिलं ते मला ऍक्सेप्टेड. हे काय झालं, सक्सेसफुली रिटर्न झिरो. हे काय झालं, सक्सेसफुली रिटर्न. नंतर ती काय म्हणली, तू जे काही मला प्रपोज केलं ते काय मला आवडलेलं नाहीये, नो. येस म्हणेल किंवा नो म्हणेल, येस म्हणली किंवा नो म्हणली, हे दोन्ही पण सक्सेसचेच रिझन आहे. तिने तुम्हाला सांगितलंय नो म्हणून, म्हणजेच काय वन. ओके, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्हाला न भेटणं म्हणजे काय झालं तुमचं, हे वन रिटर्न काय केलं तुम्ही, वन. ओके, आता तिने येस नाही सांगितलं, नो पण नाही सांगितलं, तशीच निघून गेली. मग ह्या वेळेस काय म्हणायचं तुम्ही, मायनस वन. समजतंय, हे तर झालं रिअल लाईफ एक्झाम्पल. आता आता याच प्रॉपर तुमच्या पुढे याच्यातलं एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं, समजा तुम्ही एखादी फाईल ओपन करता, फाईल मध्ये तुम्हाला काही रीड करायचं, राईट करायचं, काही करायचंय, ठीक आहे. मग आता सगळं तुम्ही रीड केली, राईट केली, फाईल एखादी फाईल ओपन केली, त्याच्यामध्ये कंटेंट रीड केले, तुम्हाला काही ऍड करायचं असेल काहीतरी ऍड केले, फाईल क्लोज केली, सक्सेसफुली तुमचे सगळे काम झाले, तुम्ही काय झाले, एक्झिट झाले, सक्सेस रिटर्न झिरो. आता तुम्ही जी फाईल रीड करायची होती तिची तुम्हाला काहीतरी परमिशन इश्यू आला, किंवा ती जागाच भेटली नाही, किंवा राईट करण्यासाठी सफिशियंट स्पेस नाहीये, काही नाहीये, काही पण इश्यू आला की ते सांगणार आहे की मला असा असा इश्यू आला त्याच्यामुळे मी राईट करू शकत नाही किंवा ओपनच होऊ शकत नाही. मग हे पण काय झालं, मग यावेळेस काय अशी काय म्हणायचं, रिटर्न वन. पण ती ओपन झाली का क्लोज झाली का त्या फाईलचं झालं काय हे समजलंच नाही, पण तुमचा प्रॉब्लेम ते एक्झिट झालाय, म्हणजेच काय, मायनस वन. ओके, त्यावेळेस मायनस वन हे पाठवते. हे तिन्ही ह्या इंटीजर रिटर्न टाईपचे तिन्ही अर्थ समजले का, हे रिटर्न टाईप आहे म्हणजे फंक्शन तुमचं काय रिटर्न करतंय, आणि ते रिटर्न तुम्ही ह्या रिटर्न स्टेटमेंट करतात, म्हणजे हे इंट हे काय झालं, तुमचं रिटर्न टाईप झालं. पहिल्यांदा काय झालं, रिटर्न टाईप, रिटर्न टाईप. ओके, त्याच्यानंतर फंक्शन नेम. आता आपलं तर एंट्री पॉईंट फंक्शनच आहे, ते नाव आपलं फिक्स आहे, फंक्शन नेम. फंक्शनचं नाव काय, तुमचं मेन, ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये आर्ग्युमेंट लिस्ट. आता मी व्हाईट का लिहिलं, व्हाईट म्हणजे माझ्याकडे आता तुम्ही एक तर एमटी लिहा सरळ सरळ, माझ्याकडे आता आर्ग्युमेंट काहीही नाहीयेत, एमटी आहेत. आर्ग्युमेंट लिस्ट माझी काय झाली, एमटी. ती ऑप्शनल आहे, असं ऑप्शनल लिहिण्यासाठी तुम्ही असं स्क्वेअर ब्रॅकेट करा. रिटर्न टाईप ऑप्शनल नाही, फंक्शनचं नाव सुद्धा ऑप्शनल नाही, ऑप्शनल काय फक्त आर्ग्युमेंट लिस्ट, ठीक आहे. नंतर मग फंक्शन तुम्ही असं याच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये जे काही लिहिता ते त्या फंक्शनचा बॉडी झाली. त्या फंक्शनच्या स्टार्टिंग कर्ली फ्रेस आणि एंडिंग कर्ली फ्रेसच्या आतमध्ये जे काही लिहिता ती फंक्शनची काय झाली, फंक्शन बॉडी झाली, ठीक आहे. लास्टला तुम्ही काय करता, फंक्शन रिटर्न करता की हे फंक्शन कशा प्रकारे रिटर्न झालं, म्हणजे सक्सेसफुली रिटर्न झाली, फेल्युअर रिटर्न झालं की ॲबनॉर्मल रिटर्न झालं, ॲबनॉर्मल एक्झिट झालं, ठीक आहे. हे सगळं तुम्ही याच्या आतमध्ये देता. ओके, इथपर्यंत समजलंय, आज जे काय घेतलं ते समजलेलं आहे का. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या आपण नंतर क्लिअर करू. आणि नंतर आता ही नवीनच बॅच स्टार्ट होते, तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये जेवढं स्प्रेड करताय तेवढं करा. पहिले तीन लेक्चर हे आपले फ्री येतं, प्रॉपरली तुम्हाला नोट्स वगैरे सगळ्या याच्यातल्या दिल्या जातील. तर कोणा काही डाऊट असतील तर विचारा, काही समजलं नसेल एखादा टॉपिक तर सांगा तसं. कोणा काही डाऊट, काही शंका विचारा, विचारू शकता. या आजच्या टॉपिक मधलं मेन काय होतं, प्री प्रोसेसरचं काम काय, कंपायलर, लिंकर, लोडर, या चार गोष्टी समजल्या बस. आनंदर हा जो पहिला प्रोग्राम घेतलाय याचं प्रत्येक याचा मीनिंग काय, हे हॅश काय, इन्क्लूड काय, या आतमध्ये काय, आणि इंट काय, मेन काय, या आतमध्ये काय, आणि प्रिंटेप आपण घेतलंच नाही. अरे एकच मिनिट हा. आता मी काय म्हणलं, मला काहीतरी इंटरॅक्ट करायचंय, कुठं स्टँडर्ड इनपुट आउटपुट होती, तर त्या मी लायब्ररी फंक्शन युज करतोय जे एस टी डी आय ओ डॉट एच मध्ये त्याचं काय डिक्लरेशन आहे. ओके,
मी लायब्ररी फंक्शन युज करतोय प्रिंटेफ, हे माझं फंक्शन नाहीये, लायब्ररी फंक्शन आहे. ते कशामधून आलं, यस्टरडे आय डॉट एच मधून आलंय. ते मला मदत काय करेल, स्टँडर्ड इनपुट आउटपुट वरती प्रिंट करणं. प्रिंट करणं म्हणजे काहीतरी दाखवणं. मग आता मी स्टँडर्ड इनपुट आउटपुट वरती काय दाखवतोय, हॅलो वर्ल्ड. प्रिंटेफ प्रिंट कुठं करू, स्टँडर्ड इनपुट आउटपुट वरती प्रिंट कर. काय प्रिंट करू, हॅलो वर्ल्ड. हे कसं प्रिंट होतं आपण एकदा बघूया. pl dot exe slash c slash hsc demo dot c. आता obj फाईल तयार झाली असेल बघा. डॉट obj फाईल तयार झाली. ओके, आता ही काय झाली, ही डायरेक्टली सीपीयू ला समजणार आहे. पण आपल्याला सीपीयू कडून एक्झिक्यूट करून नाही घ्यायचे, आपल्याला ओएस कडून एक्झिक्यूट करून घ्यायचे. मग cl dot exe, आता नाही cl झालं, आता लिंक डॉट exe लिंक करा. आता लिंक डॉट exe डेमो डॉट obj txt फाईल तयार झाली. आता डेमो डॉट txt रन करा. हॅलो वर्ड आला. ओके, हे कुठं प्रिंट झालंय, सगळं कमांड लाईन वरती, म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट वरती, स्टँडर्ड इनपुट आउटपुट वरती प्रिंट झालंय. हे आपण त्याला काय सांगितलं, प्रिंट कर. हे काय, प्रिंटेप काय, लायब्ररी फंक्शन आहे. फंक्शन हे कसं समजेल, ज्याला ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट असतो, आणि हे काय, त्या फंक्शनला आपण हे काय देतोय, आर्ग्युमेंट देतोय. ह्या फंक्शनला आपण काय देतोय, आर्ग्युमेंट देतोय. जसं मेनला आपण काही आर्ग्युमेंट घेत नाही, तसं ह्या फंक्शनला आपण हे आर्ग्युमेंट देतोय. हा काय झाला, कॉल झाला. आणि हे आपण मेन काय केलं, इथं डिफाईन केलंय. हे आणखीन क्लिअर समजेल जेव्हा आपण आपले युजर डिफाईन फंक्शन लिहू तेव्हा. ठीक आहे, आता आपण लायब्ररी फंक्शनला कॉल देतोय आणि त्याला सांगतोय हा मेसेज मला दाखवायचा आहे. मग तो हे फंक्शनचं कामच आहे, हा मेसेज दाखवणं. तो हा मेसेज इथं तुम्हाला दाखवतो. कुठं दाखवतो, स्टँडर्ड इनपुट आउटपुट वरती. ठीक आहे, कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, नसेल तर आपण थांबूया. कोणाला काही डाऊट, काही विचारायचंय, काही सांगायचंय महेश, तुला काही सांगायचंय?